Hello friends, once again welcome on Google Classroom Teach and Learning program. My dear friends, in the last lecture we discussed about the first part of the story, that is the lesson Into the Wild by Kiran Purandare. Now in the second part, what actually happened in the second part and the experience of the writer will discuss in the story. Tracking the panther of नागरहोल. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या पार्टबद्दल पाहिलेलं होतं की ज्यामध्ये लेखकाने लॉस्ट इन द जंगल हे सांगितलेलं होतं आणि आता सेकंड पार्टमध्ये त्यांनी ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल ह्याबद्दल डिस्कस केलेलं आपल्याला पाहिजे आहे. स्टोरी समजून घेण्याअगोदर आपण त्याची समरी पाहूया की ॲक्च्युली ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे. नाव सी द फर्स्ट पार्ट, द स्टोरी इज नॅरेटेड बाय शाहजंग. आता शाहजंगनेचा एक्सपिरियन्स ह्यामध्ये आपणाला पाहायला मिळतो आहे. शाहजंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर. सिनेमॅटोग्राफर मीन्स द पर्सन हू राईट्स और हू टेक द फोटोज फॉर सिनेमाज. सिनेमॅटोग्राफर की सिनेमासाठी ज्यांनी अनेक चित्र निर्माण केलेले आहेत, पिक्चर्स काढलेले आहेत. तसंच बिग कॅट ट्रॅकर, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिसोल्यूशन सीकर अँड लॉज ओनर ऑल रोल्ड इन टू वन. इन द फर्स्ट पार्ट वी फाइंड दैट द इन्फॉर्मेशन अबाउट द शाहजंग. आता शाहजंग जे आहे त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की ते कशा आहेत, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, की जे जंगलातील हिंस्र प्राणी आहेत त्यांचे फोटोग्राफर करण्याचा त्यांना छंद आहे, आवड आहे. तसेच ते सिनेमासाठी लागणारे सिनेमा चित्रीकरण करण्यासाठी त्यांचा मोठा रोल आहे. सिनेमाचं चित्रीकरण करतात ते. दुसऱ्या बाजूला बिग कॅट ट्रॅकर, मोठमोठे जे ॲनिमल्स आहेत पॅन्थरसारखे, त्यांचंही ते चित्ता असेल, बिबट्या असेल, जे कॅटच्या जातीमध्ये मोडतात कॅट, त्याप्रमाणे ते त्याचा अनुभव त्यांना आलेला आहे. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिसोल्यूशन सीकर. आता मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये जे कॉन्फ्लिक्ट आहे, युद्ध आहे, संघर्ष आहे, ते सोडवण्याचा सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. अँड लॉज ओनर, स्वतःच्या मालकीचं एक लॉजसुद्धा आहे. ऑल रोल इन टू वन, दिस इज द आयडेंटिफिकेशन ऑफ शाहजंग. आता शाहजंग कोण आहेत त्याबद्दल आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे, व्हॉट ॲक्च्युली द शाहजंग इज. सो डिअर फ्रेंड्स, हियर वी अंडरस्टँड द आयडेंटिटी ऑफ शाहजंग अँड व्हॉट ही इंटरेस्टेड. आणि त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, ही इज लाईक व्हॉट ही. Now, when he is away from the jungle of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park, he is leading photography safaris in Africa or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's riches. He is interested in traveling in a jungle. आता वेन इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल, ज्यावेळेस ते नागरहोलचा उल्लेख करतात की त्याला ऑफिशियली राजीव गांधी नॅशनल पार्क म्हणून संबोधलं जातं, त्यामध्ये त्यांनी फोटोग्राफी केलेली आपल्याला पाहिली होती, सफारीज इन आफ्रिका. त्याचबरोबर त्यांनी आफ्रिकामध्ये जे सफारीज आहेत, मोठमोठे एलिफंट्स आहेत, त्यांचं काय केलेलं आहे, शो केसिंग. शो केसिंग मीन्स टू शो, प्रदर्शन मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज, त्याचे फोटो मोठमोठ्या प्राण्यांचे त्यांनी फोटो काढून एक आर्ट गॅलरी तयार केलेली आहे की लोकांना ते आकर्षित करतायत. इन कॅपिटल सिटीज अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस. आणि ज्यांना कन्झर्विंग करायचं आहे, अशा प्राण्यांचं संरक्षण करायचं आहे, संवर्धन करायचं आहे, त्यासाठी त्यांचा खूप मोठा रोल आपल्याला पाहायला मिळतो आहे. की ह्या शाहजंगमध्ये आपल्याला ह्यामध्ये माहिती मिळते आहे की ते काय करतायत, पशूंचं प्राण्यांचं कन्झर्वेशन, दॅट इज द त्यांचं संवर्धन करण्याचा ते प्रयत्न करतायत. आता नागरहोलमध्ये आलेला त्यांचा अनुभव आहे,
इट वॉज समवेअर अराउंड द सनसेट वी वियर ॲट अ जंक्शन. ज्या ठिकाणी रस्ते विभागले जातात, चौक असतो, त्या ठिकाणी जंक्शन असं म्हटलं जातं की जिथून सगळीकडे रस्ते फुटलेले जातात. इट वॉज समवेअर अराउंड द सनसेट, द टाईम ऑफ द सनसेट, सूर्य मावळलेला आहे अशा वेळेस ते चाललेले आहेत. वी वेअर ॲट अ जंक्शन द डिअर वेअर कॉलिंग, आणि त्यावेळेस त्यांना हरणांचा आवाज आला. ही सेज वी वेंट अराउंड ए ब्लाइंड टर्न, त्याच वेळेस त्यांना कळालं की पुढे रस्ता काय आहे, ब्लाइंड झालेला आहे, दिसत नाही. आता पुढे कुठं जायचं हा त्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे, कारण रस्ता दिसत नाही, पुढे काय आहे, ब्लाइंड टर्न आलेला आहे. तरी ते पुढे जातात. ही ओनली हॅड थ्री कॅनीज, हिज आईज वेअर सॅगिंग क्लोज टू द लेपॉर्ड्स, वॉज अनादर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हु वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. त्यांना दोन ॲनिमल दिसले त्या ठिकाणी, आणि त्यामध्ये त्यांनी पाहिलं की दोन चित्ते, दोन बिबट्या त्यांना दिसलेले दिसतात त्या ठिकाणी. की आणि ते म्हणतात, क्लोज टू द लेपॉर्ड वॉज अनादर व्हेरी यंग, एक यंग आहे, खूप तरुण आहे, गुड लुकिंग मेल हु वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम, की जो तरुण होता की आता तो खूप प्रमुख होणार आहे, महत्त्वाचा होणार आहे. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. त्यांना दोन बिबटे दिसतात रस्त्यामध्ये, जिथं त्यांना ब्लाइंड टर्न आलेला आहे त्या ठिकाणी दोन चित्ते दिसतात. त्या चित्त्यांचं ते वर्णन करतात की एक पास्ट रिप्रेझेंट करतो, एक प्रेझेंट रिप्रेझेंट करतो. पास्ट काय झालेला आहे, म्हणजे वृद्ध झालेला आहे, आणि दुसरा काय आहे, तरुण आहे. आणि पास्टचा जर विचार केला तर तो एकेकाळीचा जंगलाचा, म्हणजे तो प्रमुख होता, प्राईम, प्राईम म्हणजे काय, प्रमुख होता. पण आता ते कसं झालेलं आहे, थकलेलं आहे, आणि त्यामुळे प्रेझेंट त्याच्यावरती अटॅक करणं. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोईंग टू बी फाईट, की त्या दोघांमध्ये आता 100% फाईट होणार. आणि दोघांमध्ये आता प्राईम कोण होणार, प्रमुख कोण होणार, ह्याच त्यांच्यामध्ये फायटिंग होऊन ते ठरणार आहे की वॉट ॲक्च्युली हॅपन इन दी फाईट, त्या फाईटमध्ये काय होणार आहे नेमकं, कारण ओल्ड काय झालेलं आहे, थकलेलं आहे. द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट, आणि मी तिथून गेलो आणि दुसऱ्या सकाळी पाहिलं तर मॉर्निंग रालो परत आलो. सिटिंग ऑन ए हाय रॉक वॉज दॅट यंग लेपॉर्ड. दुसऱ्या सकाळी उठलो आणि पाहिलं त्या ठिकाणी तर एक यंग लेपॉर्ड्स, वृद्ध काही दिसला नाही, परंतु जो यंग होता त्या ठिकाणी मला दिसला. परंतु कसा होता पहा, सिटिंग ऑन ए हाय रॉक वॉज दॅट यंग लेपॉर्ड. उंचच्या उंच अशा पर्वतावर तो बसला होता, जणू काय राजासारखा. आणि ब्लड वॉज ड्रीपिंग फ्रॉम ए गॅश अक्रॉस हिज फेस, चेहऱ्याला पूर्णपणे रक्त लागलेलं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये नक्कीच फाईट झालेली आहे, आणि त्यामध्ये हा यंग विजयी झालेला असावा असा त्यांचा अंदाज होता. आणि त्यामध्ये तो विजयी झालेला असावा. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल, आणि तो कसा बसत होता अशा रामामध्ये, अशा ऐटीमध्ये, की जणू काय तो किंग ऑफ द जंगल, कारण आता त्याने काय केलेलं आहे, ओल्ड लेपॉर्डला मारलेला आहे, आणि आता तो स्वतः तिथे बसलेला आहे. नाऊ सी द डिस्क्रिप्शन हिअर, वी अंडरस्टँड द रायटर एक्सप्लेन्स दॅट टू ॲनिमल्स द सेम कॅटेगरी, पास्ट अँड प्रेझेंट. एकेकाळी तो पास्टमध्ये तो सुद्धा कसा होता, ताकदवान होता, परंतु आता थकल्यामुळे तो कसा झालेला आहे, कमजोर झालेला आहे, आणि त्याच्यावरती कोणी विजय मिळालेला आहे, यंगने. आणि मग आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं की पास्ट अँड प्रेझेंट रिप्रेझेंट इन द नागर होल, की त्या राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि शहाजंगने अतिशय छान प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं पाहिलं. ही सॅड देअर लाईक द ही वॉज किंग ऑफ द जंगल, जो यंग आहे त्या ठिकाणी जणूका एखादा राजा बसलेला आहे त्याप्रमाणे दिसतो आहे. आता तिथून पुढे पुन्हा ते निघाले. थ्रो माय जर्नी ऑफ फोटोग्राफी, ही इज इंटरेस्टेड इन फोटोग्राफी, इट इज व्हेरी रिस्क, इट इज व्हेरी रिस्की, बट ही इज इंटरेस्टेड इन अ फोटोग्राफी. पुढे जातात, आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट फोटोग्राफ प्रोटॅगोनिस्ट. प्रोटॅगोनिस्ट मीन्स मेन कॅरेक्टर, जे प्रमुख पात्र आहे त्या ठिकाणी त्याला दिसलं. ऑफ माय वर्क साया, आणि त्याला त्यांनी काय म्हटलं, साया. सी द बॅक ब्लॅक पॅन्थर, याला आपण काय म्हणतो, ब्लॅक पॅन्थर, एकदम काळं.
आणि ह्यांची कॅटेगरी कुठली आहे, कॅट कॅटेगरी, म्हणजे मांजराच्या जे मांजर आहे त्या कॅटेगरीमध्ये हे सर्व ॲनिमल्स मोडतात, बिबट्या असू द्या, चित्ता असू द्या. आणि हे या ठिकाणी थ्रो माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगॉनिस्ट ऑफ माय वर्क साया व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. आणि त्याला ते म्हणतात स्कारफेस. व्हेरी यंग व्हाईल ट्रॅकिंग द स्कारफेस, स्कारफेस मी यंग, व्हेरी यंग लिपॉट्स. दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं की जो पहिला होता ना, तो जो यंग होता, दोन त्यांना पॅन्थर दिसले होते, त्यामधला जो यंग होता त्याला ते काय म्हणतात स्कारफेस. दिस इज द वर्ल्ड फर्स्ट ब्लॅक पॅन्थर लॉस्ट टू देअर हॅबिटंट्स. त्यांचे जे राहण्याचे ठिकाणं आहेत त्यांनी आता हरवलेली आहेत असं म्हणतात. हॅबिटंट म्हणजे ज्या ठिकाणी प्राण्यांचं वास्तव्य असतं त्याला म्हणतात हॅबिटंट. आता आपल्याला ह्या ठिकाणी दिस इज द वर्ल्ड फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, पूर्णपणे काळा असा हा ब्लॅक पॅन्थर त्यांना पाहायला मिळाला. इट इज व्हेरी रेअर. आता खूप दुर्मिळ झालेले आहेत ते ॲनिमल्स, कसे झालेले आहेत, दुर्मिळ झालेले आहेत. अँड दॅट इज वाय ही इज इंटरेस्टेड इन फोटोग्राफी अँड वॉट ॲक्च्युली ही सॉ इन हिज जर्नी. आणि त्यांना काय काय अनुभव आलेला आहे त्यांनी ह्यातून लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफी आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगॉनिस्ट ऑफ माय वर्क साया व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. दिस इज द वर्ल्ड फर्स्ट ब्लॅक पॅन्थर लॉस्ट टू देअर हॅबिटंट्स. आता मात्र खूप कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट्स आणि त्याच्यावरती ते रिसोल्युशन काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत की त्याच्यावरती ते काय करतायत, प्रयत्न करतायत की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आणि मनुष्यामध्ये आणि ॲनिमलमध्ये जे कॉन्फ्लिक्ट चालू आहे, जो संघर्ष चालू आहे, ते कमी करण्याचा शाहजंग ह्या प्रयत्न करतायत. पहा दुसऱ्या बाजूला ते आणखी वर्णन करतात, ही इज इंटरेस्ट इन फोटोग्राफी इन ड्राय सीझन्स. ज्यावेळेस ड्राय सीझन असतो त्यावेळेस एलिफंट अँड वाईल्ड बोर, बोर म्हणजे काय, रानडुकरं, वाईल्ड बोर, जे रानडुकरं असतात, मोठमोठे ॲनिमल्स असतात, ते ड्राय सीझनमध्ये बाहेर पडतात. इन्कर्जन इन टू द फील्ड्स, इन्कर्जन म्हणजे अटॅक करणे. कशावरती अटॅक करतात, तर जे शेतकऱ्यांचे शेती असती ना त्याच्यावरती येतात आणि त्याच्यावरती ते आपली उपजीविका करत असतात, कारण ड्राय सीझनमध्ये त्यांना हिरवा चारा मिळत नाही. जंगलामध्ये सर्व गवत काय झालेलं असतं, जळून गेलेलं असतं, काहीच नसतं. मग त्यावेळेस ते काय करतात, इन्कर्जन्स अटॅक इन द फील्ड्स ऑफ द फार्मर्स. आणि मग अशा वेळेस ते वाईल्ड बोर्स, रानडुकरं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करताना आपल्याला दिसत आहेत. इन ड्राय सीझन एलिफंट्स अँड वाईल्ड बोर इन्कर्जन्स इन टू द फील्ड्स आर व्हेरी कॉमन. आणि ही गोष्ट अतिशय कॉमन आहे आणि त्यामुळे काय होतं, संघर्ष तयार होतो मनुष्य आणि ॲनिमलमध्ये. का, तर शेतकऱ्याचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी काय करतात, असे प्राणी जंगलामध्ये आपलं शेतामध्ये येण्यासाठी काय करतात, त्यांना मारतात. आणि मग त्यामध्ये तिथं त्यांना आपल्याला पाहायला मिळतं की आता त्यांना खायला काही नाही आहे, मग काय करायचं. हे जंगलातले ॲनिमल्स, प्राणी शेतामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटंट हॅज लीड शास टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. ह्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी त्यांनी एक संस्था निर्माण केली, त्याला नाव दिलं बफर कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया, BCRTI. ह्या नावाने त्यांनी काय केलं, एक ट्रस्ट निर्माण केली, एक संस्था निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली की बाबा प्राणीसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला, आपल्यासाठी, त्यामुळे त्यांना तुम्ही मारू नका. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटंट. आता बऱ्याच प्राण्यांचं काय झालेलं आहे, प्राणी बऱ्याच प्रमाणात जंगलं सोडून जायला गेलेले आहेत, जंगलांमध्ये त्यांचं वास्तव्य कमी पाहायला मिळत आहे. आणि मग शाहजंगने सांगितलं की त्यांना पाण्याची व्यवस्था करावी, त्यांना खाण्याची व्यवस्था करावी. आणि मग ते शेतकऱ्यांना, तिथल्या लोकांना जे त्या आसपास राहतात त्यांना ते सांगायला लागले. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स व्हिलेजर्स. त्या लोकांना एक एजन्सी, एक कमिटीमार्फत लोकांना एज्युकेट करण्याचा ते प्रयत्न करू लागले, सुसंस्कृत करू लागले. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स व्हिलेजर्स हू लिव ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन्स. कन्झर्वेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, संवर्धन करणं खूप गरजेचं आहे, प्राण्यांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. प्राणी आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत हे सांगण्याचा ते प्रयत्न करताना आपणाला दिसत आहेत. पहा, नाऊ सी द वर्क ऑफ शाहजंग. शाहजंगचं वर्क काय आहे की बाबा मॅन
animal conflict to solve all the problems, to solve the problems of animals and villagers. आता एकाटा बाजूला आपण म्हणतो विलेजरचं पण बरोबर आहे, प्राणी काय करतात, त्यांच्या शेताची नासाडी करतायत, नुकसान करतायत, त्यामुळे कोणी सहन करू शकत नाहीत. मग ह्याच्यावरती उपाय म्हणून त्यांनी एक कमिटी, एक ट्रस्ट निर्माण केलं, एक संस्था निर्माण केली, त्याला नाव दिलं BCRTI. आणि त्याच्या माध्यमातून प्राण्यांना अन्न आणि पाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजे ही वॉन्ट्स टू कन्झर्व, टू प्रोटेक्ट ॲनिमल्स. प्राण्यांचं संवर्धन आणि संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं शिक्षण देण्याचं काम शहाजम करतायत. की त्यांचं एवढंच काम नाही की फोटोग्राफी, तर फोटोग्राफीबरोबर ते प्राण्यांचं संवर्धन करण्याचंही कार्य करताना आपणाला दिसत आहे. दिस इज अ सोशल वर्क ऑफ द शहाजम. दिस इज द सोशल वर्क. हे एज्युकेट द पीपल व्हॉट इज द इम्पॉर्टंट रोल ऑफ ॲनिमल्स इन आवर लाईफ. की प्राण्यांचं असणं किती महत्त्वाचं आहे मनुष्याच्या आयुष्यामध्ये, हे सुद्धा ते सांगताना आपणाला दिसत आहेत. म्हणजे ही जो सोशल वर्कर. परदूस, हिअर परदूस मीन्स परदूस हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे द लाईव्ह स्टॉक फ्रॉम व्हिलेजर्स. परदूस मीन्स ओल्ड पॅन्थर्स. जे ओल्ड पॅन्थर असतात ना, त्यांना शिकार करणं खूप अवघड असतं. मग ते काय करतात की जिथे व्हिलेजर्स राहतात ना, तिथं ते डायरेक्ट अटॅक करतात आणि आरामशीर येऊन ते जनावर घेऊन जा, छोट्या छोट्या शेळ्या घेऊन जा, मेंढ्या घेऊन जा, असं काम हे परदूस करतात. परदूस मीन्स ओल्ड पॅन्थर्स हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफ अन कॅरी अवे लाईव्ह स्टॉक फ्रॉम द व्हिलेजर्स. दिस क्रिएट्स resentment among local towards the animals on the occasion, leading to unpleasant situations. And त्यामुळे काय होतं, unpleasant situation निर्माण होते. ज्यावेळेस आपण पाहतो की ओल्डर लिपॉर्ड्स येतात आणि लाईक परदूस, ओल्डर लिपॉर्ड्स लाईक परदूस हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफ ऑन कॅरी अवे लाईव्ह स्टॉक फ्रॉम व्हिलेजर्स. लाईव्ह स्टॉक मीन्स स्मॉल ॲनिमल्स. छोटे छोटे ज्या शेळ्या आहेत, बकऱ्या आहेत, ते घेऊन जातात, कारण त्यांना शिकार करणं आता अवघड झालेलं असतं. म्हणून ते काय करतात, डायरेक्ट ज्या ठिकाणी व्हिलेजर्स राहतात तिथे येतात आणि मग त्या व्हिलेजर्समध्ये आणि त्या चित्त्याला मारण्यासाठी, त्या बिबट्याला मारण्यासाठी हे शेतकरी आपणाला पळताना दिसत आहेत. पहा कसे मारतायत त्याला. ओल्डर लिपॉर्ड्स लाईक परदूस हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफ अन कॅरी अवे लास्ट स्टॉक फ्रॉम द विलेजर्स. हिअर वी फाइंड दॅट द थ्री कॅरेक्टर्स, साया मीन्स ब्लॅक पॅन्थर, स्कारफेस मीन्स यंग पॅन्थर अँड परदूस मीन्स ओल्ड लिपॉर्ड्स. म्हणजे अशा प्रकारे लेखकाने त्यांच्या समजण्यासाठी अशा प्रकारे ह्या प्राण्यांना नावं दिलेली पाहायला मिळतात. This creates resentment among the local toward the animals on the occasions leading to the unpleasant situations. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे प्राणी आपले शिकार करण्यासाठी जंगलातून खेड्यामध्ये येतात, जिथे लोकवस्ती आहे तिथे येतात, त्यावेळेस मात्र मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट तयार होतं. मग अशा प्रकारचे जे थकलेले ॲनिमल्स आहेत, वृद्ध ॲनिमल्स आहेत, त्यांच्यासाठी लेखक म्हणजे शहाजंगची कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीच्या मार्फत अशा लोकांना काय, अशा ॲनिमल्सला काय करायचं, पाणी आणि अन्न देण्याचं काम करायचं, हे महत्त्वाचं काम. आणि वी प्रोटेक्ट अँड कन्झर्व दॅट ॲनिमल्स. त्यामुळे त्या प्राण्यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम हे करताना आपणाला दिसत आहेत. पहा, अंडर द BCRTI अम्ब्रेला शा प्रोव्हाइड्स लोकल विथ द व्होकेशनल ट्रेनिंग. त्यांना मग ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं ह्या छताखाली. त्यांनी जी कमिटी नेमलेली आहे त्या छताखाली प्रत्येकाला प्रत्येक विषयाचं शिक्षण दिलं जातं. मग ते कसं असू द्या, व्होकेशनल ट्रेनिंग असू द्या, विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ट्रेनिंग आहे की बाबा प्राण्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे, टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम द टुरिस्ट करन्सी. आणि मग जे टुरिस्ट येतात जंगलामध्ये आणि
त्या खेड्यातल्या लोकांना हे ॲनिमल्स किती महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर लोकांना टुरिस्टला जर गाईड केलं की बाबा अशा प्रकारचे ॲनिमल्स इथं येतात, त्यांना पाहिल्यानंतर ते टुरिस्ट तुम्हाला पैसे देतील, एक उपजीविका होईल तुमची, अशा प्रकारे मार्गदर्शन करण्याचं कामही ते करत आहेत. म्हणजे वी फाईंड दॅट द प्रोफेशनल ॲटिट्यूड ऑफ द शाज की प्राणी तुम्हाला फायदाही करून देणार आहेत, तुमचं नुकसान होतं आहे ना, तुमचा फायदाही करून देणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही येणाऱ्या टुरिस्टला, येणाऱ्या लोकांना जर व्यवस्थित अशा प्रकारे मार्गदर्शन केलं तर त्यापासून तुम्हाला फायदाही मिळणार आहे. वेन द व्हिजिटर्स कम्स यू कॅन गाईड अँड अर्न द मनी, आणि मग तुम्ही त्या व्हिजिटरला गाईड करून पैसेही कमवू शकतात. म्हणजे दोन बेनिफिट्स त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते. पहा, मेडगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरलिस्ट. दुसऱ्या बाजूला एक शेतकरी आहे ॲग्रिकल्चरलिस्ट की जो मेडेगौडा आहे, ते काय करतात, इज ट्रेन्ड ॲट BCRTI, त्यांना ह्याखाली ट्रेनिंग दिलं गेलं, अँड इज नाऊ ए सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉयड बाय द बिशन्स. आता ते एक सर्टिफाईड एम्प्लॉयड झालं आहे की येणाऱ्या लोकांना फक्त मार्गदर्शन करायचं, सांगायचं ह्या ठिकाणी हा ॲनिमल आहे, त्या ठिकाणी तो ॲनिमल आहे, ह्या ठिकाणी आता ह्या टायमाला तो पाणी प्यायला येणार, ह्या ठिकाणी तो खायला येणार वगैरे वगैरे, अशा प्रकारचं जे गायडन्स आहे, वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती देण्याचं काम त्या लोकांना करायचं आणि मग त्यापासून पैसे मिळवायचे. अँड मेडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरलिस्ट हू इज ट्रेन ॲट BCRTI अँड इज नाव सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉयड बाय द बिशन. जी बिशन नावाची संस्था आहे त्याचे ते एम्प्लॉयड झालेले आहेत, सर्वंट झालेले आहेत. इन द पास्ट, आणि ज्यावेळेस आपण मेडेगौडाचा विचार करतो, इन द पास्ट, पण पूर्वी काय होतं पा, आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ द सीझन्स एल्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक्स. त्यांनी जो ऊस लावलेला असायचा ना शुगर केन, 80% शेतीची नासाडी हे ॲनिमल्स करायचे, हे प्राणी करायचे, आणि त्यामुळे ते खूप चिंतेत होते की ॲनिमल्स येतात आणि माझे नुकसान करतात. इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ द सीझन्स एल्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल्स अटॅक. अशा ॲनिमलच्या अटॅकमध्ये माझं खूप नुकसान व्हायचं. आय यूज टू हेट देम, मला त्यांचा खूप तिरस्कार यायचा. पण आत्ता पहा, इन द प्रेझेंट ही इज अ गाईड. ज्यावेळेस ते म्हणतात की मी ह्या प्राण्यांचा हेट करायचो, तिरस्कार करायचो, त्यांना हुसकावून लावायचो, बट नाऊ आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. आणि आत्ता मला समजले की हे ॲनिमल्स किती महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, अँड द व्हॅल्यू ऑफ द प्रोटेक्टिंग देम, आणि त्याचं महत्त्व, त्याची किंमत, त्यांना प्रोटेक्ट करणं किती महत्त्वाचं आहे आत्ता मला समजलेलं आहे, असं मेडेगौडा म्हणत आहेत. म्हणजे एक शेतकरी होता तो शेतकरी मेडेगौडा, पूर्वी त्याला ॲनिमल्स आले म्हणजे त्याचं खूप नुकसान व्हायचं आणि त्याला खूप राग यायचा, तो तिरस्कार करायचा, त्यांना हुसकावून लावायचा, परंतु आत्ता सद्यस्थितीमध्ये ते स्वतः त्यांना प्रोटेक्ट करतात, त्या ॲनिमल्सचा प्रोटेक्ट करतात आणि सांगतात की ॲनिमलचं असणं किती महत्त्वाचं आहे. द फॉरेस्ट हॅव थॉट मी मेनी थिंग्स, आणि मग पुढे ते लेखक सांगतात, द फॉरेस्ट हॅव थॉट मी मेनी थिंग्स, फॉर इन्स्टन्स, फॉर एक्झाम्पल, लिस्निंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. जंगलामध्ये गेल्यानंतर तुमच्या डोळ्याने जे दिसतं त्यापेक्षा तुम्ही काही ऐकता हे खूप महत्त्वाचं आहे. लिस्निंग इज मोर इम्पॉर्टंट बिकॉज वेन वी लिसन द साऊंड वी इमिजिएटली अंडरस्टँड व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. द फॉरेस्ट हॅव थॉट मी मेनी थिंग्स, फॉर इन्स्टन्स, फॉर एक्झाम्पल, लिस्निंग इज अ सेन्स फार more importance than sight. You have to switch off your vehicles. Tumchi ji gaadi ahe tumhi band kara and listen very very carefully. You listen it very carefully. Sit and listen, for the forest is constantly communicating. Constantly means continuously. जंगलामध्ये असं तुम्हाला कुठलाही आवाज येत असतो, जंगलात गेला की तुम्हाला असं शांत कधी दिसत नाही. प्रत्येक प्राण्याचा असू द्या, चिमण्यांचा असू द्या, पक्षांचा असू द्या, किड्यांचा असू द्या, तुम्हाला आवाज येतच राहणार. दॅट इज द कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. तुम्हाला पक्षांचा आणि प्राण्यांचा आवाज त्या जंगलामध्ये येणार आणि ते एकमेकांशी सुसंवाद साधत असतात. बट यू लिसन इट केअरफुली. तुमच्याकडे ते सेन्स असणं खूप गरजेचं आहे, लिस्निंग सेन्स असणं खूप गरजेचं आहे. ही एक्सप्लेन्स ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचर्स यू लाईफ लेसन्स.
ट्रॅकिंग अँड ॲनिमल्स, तुम्ही जे ॲनिमल्स पाहायला जंगलामध्ये जातात, ॲनिमल्समध्ये तुम्ही अनेक फोटोग्राफी करता, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप काय शिकायला मिळतं. ॲनिमल्स तुम्हाला खूप काय शिकवून जातात. जगणं काय असतं ते प्राण्यांकडनं शिकलं पाहिजे. आपण काय करत असतो, नुसता धावत असतो, आपलं धावणं कधीच थांबत नाही. मटेरियलिस्टिक लाईफ, अहो लाईफ इज अ मटेरियलिस्टिक, पण तसं प्राण्यांचं आहे का? नाही. अतिशय शांत पण निवांतपणे त्यांचं जीवन चालू असतं, पण आपलं तसं नाही. म्हणून आय लर्न लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम ॲनिमल्स अँड बर्ड्स. मी पशुपक्ष्यांकडनं खूप काही शिकलो असं ते सांगतायत पहा. अँड व्हॉट ही लर्न, द ब्लॅक पॅन्थर हॅज थॉट मी पेशन्स. आणि ते म्हणतात की ब्लॅक पॅन्थरनी मला सहनशील शिकवली, पेशन्स, बट अबव ऑल इट हॅज थॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. पण काही अजूनपर्यंत ही डिस्कवरिंग, नेवर स्टॉप द डिस्कवरिंग, मला अजून शोध लावायचा आहे, डिस्कवरिंग करायचं आहे, वेगळं शोधून काढायचं आहे, डिस्कवर करायचं आहे, पुन्हा पुन्हा शोधायचं आहे. देअर आर जस्ट सो मेनी अॅनिमेझिंग एक्सपिरियन्स. असे खूप आश्चर्यकारक अनुभव मला आयुष्यामध्ये घ्यायचे आहेत असं लेखक सांगतोय पहा. देअर आर जस्ट सो मेनी अॅमेझिंग एक्सपिरियन्स टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड, अँड आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स इट अँड शेअर विथ द वर्ल्ड बिकॉज आय वॉन्ट टू लर्न लॉट ऑफ थिंग्स इन द फॉरेस्ट, टू डिस्कवर लॉट ऑफ थिंग्स, अमेझिंग थिंग्स, सरप्राइजिंग थिंग्स, आय वॉन्ट टू डिस्कवर इट. ह्या जगामध्ये काय काय आश्चर्यकारक गोष्टी आहेत त्या मला शोधायच्या आहेत, गप बसायचं नाही, नेवर स्टॉप. अँड आय लर्न ब्लॅक पॅन्थर्स, दॅट इज द पेशन्स. आणि मी ब्लॅक पॅन्थरकडनं काय शिकलो, द पेशन्स. मनुष्यामध्ये काय असलं पाहिजे, पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. डिअर फ्रेंड्स, इन द लास्ट पार्ट स्टील द रायटर सेज दॅट आय एम डिस्कवरिंग अँड डिस्कवरिंग लॉट ऑफ थिंग्स इन द फॉरेस्ट, आय विल नेवर स्टॉप बिकॉज थर्स्ट फॉर दी नॉलेज. मला अजून खूप काय शिकायचं आहे, खूप काय घ्यायचं आहे, मी थांबणार नाही. दिस इज द समरी व्हॉट ॲक्च्युली हॅपन. शहाजंग काय म्हणतायत की मला ह्या प्राण्यांना प्रोटेक्ट करायचं आहे, त्यांचं संवर्धन करायचं आहे, त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, आणि मॅन आणि ॲनिमल्समध्ये जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यावरती मार्ग काढायचा आहे. आणि हे कशामध्ये त्यांनी पाहिलं आहे, नागर होलमध्ये त्यांना आलेला अनुभव आहे ट्रॅकिंग करताना. ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागर होल. दिस इज द ब्युटिफुल स्टोरी वी फाइंड हिअर शहाजंग. विद्यार्थी मित्रांनो, ह्या समरीमध्ये आपण पाहिलं की व्हॉट ॲक्च्युली हॅपन इन द स्टोरी. शहाजंगने त्यांचा अनुभव कथन के अनुभव सांगितलेला आहे की बाबा काय नेमकं घडलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि स्टील विल डिस्कवर इट. थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड्स. टुमॉरो विल सी द व्हॉट ॲक्च्युअली हॅपन इन द स्टोरी लाईन बाय लाईन. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग.